काय वाटतं की आपल्याला आमदार केलं म्हणजे फारच सगळं आपल्याला समजायला लागलं. या आणि शरद पवारांच्या धुंगावरती लाद घाला आणि त्यांना पाळा आणि ते बेशुद्ध पडल्यानंतर आपल्या बाप दादांनी ते आपल्याला शिकवलं. काय कारण आहे? शेतकऱ्यांची हत्या केली तेव्हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते, अरे तुम्ही तिथं रक्त कशासाठी सांगताय? तुम्ही रस्त्यावरती लढाई कशासाठी करताय? तुम्ही इथं या आणि शरद पवारांच्या धुंगावरती लाद घाला आणि त्यांना पाळा आणि ते बेशुद्ध पडल्यानंतर कांदा पिळा, कांद्याचा वास द्या, मग ते जागे होतील आणि तुम्हाला कांद्याचा दर पिळेल. हे कोण म्हटलं? मी नाही म्हणा, स्वर्गीय बाळासाहेबांचा मुलगा आज या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये बसलाय आणि त्यांचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या ढोंगावरती लात बाळासाहेबांनी घालायला सांगितली होती ती आता रिमोट कंट्रोलच्या भूमिकेमध्ये आहे. आणि काही त्या ठिकाणी साहेबांच्या सारख्या व्यक्तीला बोलत पवार साहेबांच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखं आहे. ती थुंका त्यांच्या अंगावरच जाणार आहे बोलणाऱ्याच्या. ही पण गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आणि काही काहींना तर काय वाटतं की आपल्याला आमदार केलं म्हणजे फारच सगळं आपल्याला समजायला लागलं. तरी बारामतीकरांनी डिपॉझिट जप्त करून घरी पाठवलं होतं, डिपॉझिट जप्त केलं. म्हणजे ही आपली उभं राहिल्यानंतर लोकांनी तुमच्यावर दाखवलेला विश्वास. आता ठीक आहे, बहुमताच्या जोरावर तुम्ही एमएलसी झाला, पण कुणाला बोलता, कसं बोलता? ही काय आपली परंपरा आहे? ही संस्कृती आहे? ही यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे? आपल्या बाप दादांनी ते आपल्याला शिकवलं? तशा प्रकारचे संस्कार आपल्यावर झाले? अरे बोला ना. कुणी आमच्यावर टीका केली तर आम्ही त्याला उत्तर देऊ, परंतु कमरेखालचे वार करणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये लोकांना, महिलांना पण ऐकायला ते बरं वाटलं पाहिजे.